हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आहे शरद पाटील आणि आज आपल्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मशाल न्यूज रूममध्ये माझ्यासोबत आहेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक भाऊ पंडित. नमस्कार. मित्रांनो, पालघर जिल्ह्यामध्ये सध्या श्रमजीवी संघटनेचा बोलबाला आहे. संघटना 36 वर्षाची झाले. संघटना आज विविध आघाड्यांवर विविध पातळ्यांवर ते काम करताना दिसते आणि हे सगळे काम करत असताना, हा सगळा संघर्ष सुरू असताना जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, काही माझ्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि हे प्रश्नांची थेट उत्तरं मिळावीत म्हणून आपण विवेक पंडित यांच्याकडे आलेलो आहोत. मी विवेक पंडितांना पहिला प्रश्न विचारतो की सातत्याने आपण कुपोषणावर लढे उभारताना दिसले होते. बरीच वर्ष या जिल्ह्यातला कुपोषणाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नांवर आपली संघटना लढते, म्हणजे अगदी आपण टोकाचे लढे उभारले. आज मी मुद्दाम तुमच्यासाठी काही कारण घेऊन आलोय की या कारणांमध्ये स्पष्ट लिहिलेलं की गेल्या 5-6 महिन्यांमध्ये बळींची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे 91-92 चं बालमृत्यूकांड वावर मागणीमधलं आणि आता 2018 मधलं ही कुपोषित बालकांची पांगर ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि त्याच वेळेस नेमकी श्रमजीवीची आंदोलन या कुपोषणाच्या विरोधात थांबलेली दिसतात, नेमकं कारण काय? श्रमजीवीचं काम जे सुरुवातीपासून सुरू झालं ते दारिद्र्याच्या संदर्भामध्ये दारिद्र्याच्या विरोधातला संघर्ष होता आणि कुपोषणाचा प्रश्न हा त्याच्याशी निगडीत आहे. कारण रोजगार नाही, त्यामुळे उत्पन्नाचं साधन नाही, त्यामुळे लोकांकडे क्रयशक्ती नाही, त्यामुळे ते खरेदी करू शकत नाहीत, त्यामुळे अन्न येऊ शकत नाहीत आणि पर्यायाने भुकेमुळे हे बालमृत्यू होतात. हे एक प्रकारचं दुष्टचक्र आहे. गेल्या 2016 मध्ये आपण म्हणतात तसा प्रखर संघर्ष हा श्रमजीवी संघटनेने केला. जवळपास 1.5 वर्ष तो संघर्ष सातत्यानं चालू राहिला आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडले आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री यांना अनेक भागामध्ये फिरण्यासही मज्जाव केलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर आमचं जे म्हणणं होतं की या भागातल्या कुपोषणाच्या प्रश्नामध्ये सरकार संवेदनशील नाही म्हणून आमचा तो संघर्ष होता. त्यानंतर अनेकदा 2016 ला, 2017 ला, 2018 ला अशा 3 बैठका मुख्यमंत्र्यांकडे झाल्या. ज्यांनी आता गेल्या ऑक्टोबरमध्ये हे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जवाहरला आले त्यावेळेला स्वातंत्र्यानंतरचा पहिला मुख्यमंत्री की ज्याने हे बालमृत्यू जे आहेत ते बालमृत्यू भुकेने होतात हे मान्य केलं. तर आतापर्यंत किंवा मी म्हणेन आजही मुख्यमंत्री वगळता अन्य मंत्री, मग आरोग्य मंत्री असतील, महिला बालकल्याण मंत्री असतील, हे बालमृत्यूचं कारण हे न्युमोनिया, टीबी अशा पद्धतीच्या आजारामध्ये देतात. आमचा मुख्यमंत्र्यांचा मुद्दा हा होता की बालमृत्यू आजारामुळे होत नाहीत तर ते कुपोषणामुळे होतात, कारण कुपोषणामुळे त्या मुलांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, त्यामुळे आजार चटकन जडतो आणि तो जडलेला आजार ठीक होत नाही. त्यामुळे आपल्याला जे इलाज करायचा असेल त्याला वैद्यकीय इलाज चालणार नाही, भुकेवरती इलाज केला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की भूक हे याचं कारण आहे, त्यावेळेला भूक हे कारण ठरल्यानंतर त्याची उत्तरं आपल्याला भुकेमध्ये शोधावी लागतात. ज्या बालमृत्यूचं कारण हे आजारात असेल तर मग आपल्याला वैद्यकीय कारण शोधावी लागतात आणि त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात झाली. आता आपण म्हणता की लढ्या थांबलेल्या आहेत, लढा थांबलेला नाही. नुकताच जो गेल्या महिन्यात 60,000 जास्त लोकांचा मोर्चा हा ठाण्याला धडकला, त्यावेळेला जवळपास 3 तास त्या मोर्चाच्या दिवशीच माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आणि त्यात आमचा सवाल हाच होता की आपण कबूल केलेला आहे. म्हणजे मी त्याला मागच्या माझ्या लेखामध्ये वन हक्काच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये जो लेख लिहिला त्यामध्ये मी लिहिलं की तुम्ही जो कोणी येईल आणि तो ते माझे उलटे जरा देता कबूल करता, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणजे नाशिकचा मोर्चा आला, त्यांनी सांगितलं 6 महिन्यात प्लॉट लावे करा, तुम्ही सांगितलं 6 महिन्यात करतो. त्यानंतर आम्ही गेलो, आम्ही म्हटलं 6 महिन्यात कसे करणार सांगा, तेव्हा तुमच्याकडे उत्तर नव्हतं, जिल्हाधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हतं.
तर आम्ही मागणी केली की याचा कालबद्ध कार्यक्रम आखा. त्या पद्धतीचा कालबद्ध कार्यक्रम आखला, परंतु त्या कार्यक्रमाचा मुजवारा उडाला, प्रत्यक्षात काही झालं नाही. म्हणून हा मोर्चा होता की कबूल करे की जे केलेलं आहे ते आम्हाला पाहिजे, आम्हाला नयन काही नको. त्यानंतर आम्ही एक सूचना केली की दरवेळेला आपल्याकडे यायचं तेच तेच प्रश्न घेऊ, हे काही योग्य नाही. कारण आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, हा प्रश्न सोडून किंवा हा जिल्हा सोडून तुम्हाला इतर जिल्हे याची कल्पना आम्हाला आहे, किंवा ह्या प्रश्नाशिवाय इतर प्रश्न आहेत याची कल्पना आम्हाला आहे. परंतु तरी सुद्धा कुठेतरी या प्रश्नांचा निपटारा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या वतीने कुणीतरी नोडल ऑफिसर नेणार की ज्याच्याकडे आम्ही जाऊन पाठपुरावा करू शकू. आणि म्हणून प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि ते भूषण गगराणी आता चांगल्यापैकी फॉलोअप याचा करायला लागलेले आहेत. त्यामुळे कुपोषणाच्या प्रश्नावर कालचीच माझी भूषण गगराणी बरोबर चर्चा झाली. कारण कुपोषणाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने 2016 14व्या वित्त आयोगाप्रमाणे हे जे केंद्राचा निधी आपल्याकडे यायचा महाराष्ट्रामध्ये तो बंद केला आणि तो निधी 13% होता. म्हणजे त्यात बालविकास केंद्र असतील ग्रामीण भागातली किंवा अनुसूचित जाती जमातींसाठीचे इतर कार्यक्रम असतील, कल्याणकारी कार्यक्रम असतील, याचा निधी बंद केला. याचं कारण असं की पूर्वी 35% शेअर हा सेंट्रल टॅक्स मधला स्टेटला मिळत होता. 14 वित्त आयोगानंतर ते प्रकरण समीकरण बदललं आणि स्टेटला म्हणजे आपल्या राज्याला 45% मिळायला लागला. तर 10% शेअर हा आपल्या राज्याला जास्त मिळाल्यामुळे केंद्राने सांगितलं की आता जे केंद्राचा निधी आहे ज्याने केंद्र म्हणून डायरेक्ट देतो तो निधी चालू ठेवायचा का नाही ह्याचा विचार तुम्ही करा, परंतु तो निधी आम्ही देणार नाही. म्हणजे केंद्राने काय केलं, एका हाताने 10% वाढवले आणि दुसऱ्या हाताने 13% कमी केले. हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मग जे काही बदल झाले, म्हणजे त्यात कुपोषणाच्या लढ्यानंतर काय बदल झाला, तर आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आणि नंतर राज्यभर मुलांना केळी आणि अंडी मिळायला लागली. त्यानंतर अंगणवाडी सेविकांचं मानधन 6-6 महिने होत नव्हतं, ते आता डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी महिन्याच्या महिन्याला व्हायला लागलं. त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी या झाल्या. आता लक्षात असं आलं की बचत गटांना जे धान्य दिलं जातं ते धान्य 2016 म्हणजे कुपोषण ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात होतं, बालमृत्यू 600 झाले, त्यावेळेला जे धान्याचं प्रमाण होतं गहू आणि तांदळाचं ते प्रमाण 17 जुलै नंतर झपाट्यानं घसरायला लागलं आणि 18 ऑक्टोबर ते प्रमाण 1/3 वर आलं. म्हणजे जिथे 3 किलो गहू दिला जायचा तिथे फक्त 1 किलो गहू दिला गेला. आणि ही माहिती मी मागवली, जिल्ह्याकडून मागवली, राज्याच्या कमिशनरकडून मागवली, बालविकास आयुक्तालयाकडून, आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की केंद्राकडूनच आम्हाला तो पुरवठा कमी झाला. म्हणून कालच मी भूषण गगराणींना भेटलो आणि त्याने म्हटलं एका बाजूने आपण एक जे छिद्र ते बुजवायला जातो आणि दुसरं छिद्र पुन्हा सुरू होतं, तर हे मग कुपोषणाचं दुष्टचक्र संपणार नाही कधी. तर कालच सुदैवाने त्याने ताबडतोबीनं बालविकास सचिव जे आहेत विनिता वैद सिंगल यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी माझं जे म्हणणं होतं त्याला दुजोरा दिला की धान्य कमी झालेलं आहे आम्हाला मान्य आहे. कमी झालं याचा परिणाम काय त्याची कल्पना आहे का तुम्हाला, की पुन्हा बालमृत्यू वाढत होती, पुन्हा बालमृत्यूच्या संख्येमध्ये वाढ होईल, कुपोषणामध्ये वाढ होईल. आणि कालच्या काल त्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडलं की या महिन्यापासून, आता डिसेंबरचं जे नियोजन येईल त्यामुळे जानेवारी महिन्यापासून पूर्वी होतं त्या पद्धतीचं वाटप प्रत्येक अंगणवाडीला मिळेल. आपल्याकडे किमान त्यांनी कोणते जिल्हे मान्य केले, पूर्ण पालघर जिल्हा, नंदुरबार, त्यानंतर गडचिरोली आणि अमरावती मधलं चिखलदरा आणि धारणी, हे कुपोषणग्रस्त जो भाग आहे त्या ठिकाणी यात कपात केली जाणार नाही, तर राज्य त्याचं व्यवस्था करील हे काल मान्य झालं. मला तुम्हाला सांगायचं असं की कुपोषणाचा प्रश्न हा एका वेळेला सुटणार नाही. एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न निर्माण होतो, दुसरा सुटला की तिसरा प्रश्न निर्माण होतो. याला व्यवस्था पूर्ण बदलण्याची गरज आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की कमीत कमी पालघर जिल्ह्यामध्ये एक पथदर्शी म्हणून तुम्ही प्रत्येक आदिवासी कुटुंबाला, कारण बालमृत्यू होत आहेत, कारण मूल कुपोषित आहे, मध्यम तीव्र कुपोषित आणि नॉर्मल अशा कॅटेगरीज आहेत, सॅम मॅम आणि नॉर्मल पैकी एका घरामध्ये समजा एक मूल सॅम कॅटेगरीमध्ये आहे, अति तीव्र कुपोषित आहे, तर त्या घरातली दुसरी 4 मुलं जी असतील ती देखील कुपोषणाच्या बॉर्डरवर असतात. कारण त्यांची आई कुपोषित आहे, त्याचं वडील देखील कुपोषित आहे, कुटुंब कुपोषित आहे, म्हणून ते बाळ कुपोषित आहे. म्हणजे याला जर इलाज करायचा असेल तर एक तर कायमस्वरूपी इलाज म्हणून त्यांना रोजगार दिला पाहिजे, त्यांची शेती उत्पादक केली पाहिजे, त्याशिवाय त्यांची क्रयशक्ती वाढणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला ताबडतोबीचा इलाज म्हणून प्रत्येकी 35 किलो धान्य, डाळ, तेल आणि साखर
की ज्यामुळे त्यांना लागणारे प्रोटीन्स, त्यांना लागणाऱ्या कॅलरीज या पुरेशा प्रमाणामध्ये मिळू शकतील हे त्यांनी द्यायचं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे. डिसेंबरमध्ये त्यांनी कबूल केलं होतं की डिसेंबरपासून सुरू करू. मी कालच त्यांना पाठपुरावा केला, त्यांची अजून पाहिजे तशी गती आलेली नाही. काल मी त्यांना सांगून आलो की आपण पुन्हा डिसेंबरमध्ये हे कबूल केलं होतं, हा डिसेंबर महिना जाईल, जानेवारीमध्ये आम्ही थांबणार नाही, पुन्हा आम्ही आंदोलनाला तयार राहणार. याचं कारण असं आहे की आम्ही महात्मा गांधींनी सांगितलेलं जे सूत्र आहे ते पाळतो. शक्य तिथे सहकार्य, जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे तिथे शासन मग ते कोणतेही असो आम्ही त्यांना सहकार्य करू. म्हणून आम्ही ज्यावेळेला सरकार करू शकत नाही असं लक्षात आलं ते आपल्याला कल्पना आहे, बाल छावण्या आपण उभारणार आणि 750 जास्त मुलं आपण वाचवली. त्या सरकारला जिथे जिथे शक्य आहे आपण सहकार्य करू, पण जिथे आवश्यकच आहे आम्हाला की सरकार करतच नाही त्यावेळेला आवश्यकच जेव्हा असेल त्यावेळेला आम्ही संघर्ष जरूर करू. तर ही भूमिका आम्ही घेतल्यामुळे काही वेळेला संवादाची भूमिका असते, काही वेळेला संघर्षाची भूमिका असते. कारण संघर्षानंतर शेवटी संवादच आहे. तो संवाद काही वेळेला जर संघर्षाशिवाय होणार असेल तर विनाकारण संघर्षाला अर्थ नाही. त्यामुळे आताच मी असं सांगू शकेन की मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह आहेत, ते संवेदनाक्षम आहेत. अडचण जी होती ती पाठपुराव्याची होती. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर पाठपुरावा काय कोण करणार? नाही नाही, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं कोणी ऐकत नाही का? नाही ऐकत नाही असं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी एक आदेश दिला की तो आदेश अंमलात आणला पाहिजे. आता अंमलात आणण्याची मुख्यतः जबाबदारी कोणाची आहे? तर ज्या जिल्ह्याचा तो प्रश्न आहे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे. म्हणजे जे या जिल्ह्यासाठी आम्ही मिळवलं, नवीन मिळवलं, ते फक्त अंमलात आणायचं काम आपल्याकडल्या पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ते होत नाही हे वास्तव आहे. तुम्ही माझ्या शेजाऱ्यांबद्दल उल्लेख केला, मी मुद्दाम तुम्हाला विचारतो की तुम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विष्णू सवरा, यांच्याबद्दल खूप मोठी मोठी आंदोलनं केली होती निवडणुकीपूर्वी, आता मात्र ती थंडावली, काय त्याच्यात झालं काय असतं? आंदोलन आपण केव्हा करतो की ज्यावेळेला आपल्याकडून आपल्या एखाद्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा तो पूर्ण करत नाही. तसं पालकमंत्र्याकडून आमच्या अपेक्षा होत्या की ते पालकमंत्री आहेत, शिवाय राज्याचे कॅबिनेट दर्जाचे आदिवासी विकास मंत्री आहेत, त्यांच्या हातामध्ये 8,000 कोटीचा निधी आहे आणि ते या जिल्ह्याचे आहेत, त्यांचा मतदारसंघात बालमृत्यू होत आहे, त्यामुळे आम्ही स्वाभाविकपणे त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा असणार हे स्वाभाविक होतं. आणि म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध आंदोलनं केली. नंतर आमच्या लक्षात असं आलं की आम्ही अपेक्षा ठेवल्या त्यांच्याकडून हीच आमची चूक झाली. म्हणजे मी असं म्हणेन की रोम जळत असताना रोमचा राजा निरो जो होता तो बासरी वाजवत होता, तसे आमचे बालकमंत्री बालमृत्यू होत असताना जर हसी मजाक करत असतील आणि कुपोषणाची सत्ता करत असतील तर रोमच्या राजाचं बासरी वाजवणं जर रोम जळत असताना आणि हे सारखंच आहे. म्हणून त्यांच्याकडून अपेक्षाच आमची आता काय नसल्यामुळे त्यांच्या विरोधी आंदोलन आम्ही करणंच बंद करून टाकले. कारण त्यांच्या विरोधी आंदोलन करून करू काय? एक तर आम्ही त्यांच्या पक्षाचे नाही आहोत, त्यामुळे त्यांच्या पक्षाने कोणाला मंत्री ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं हा त्यांचा प्रश्न आहे. ते आता आहेत, पण आम्ही आदिवासी विकास मंत्री नावाची गोष्ट आहे हे आम्ही विसरून गेलो. पालकमंत्री मानतच नाही, त्याला मानत नाही असा प्रश्न नाही. पालकमंत्री ते आहेत, मानायचं ना मानायचं असा प्रश्न नाही. म्हणून आमचे प्रश्न घेऊन आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं. दुर्दैव आहे. नाही पण शेवटी आपण सांगितलं की अंमलबजावणी, जरी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिली, म्हणजे अंमलबजावणी करणारी व्यवस्था वेगळी आहे आणि ती जर नसेल. आता मी उदाहरण देतो मी तुम्हाला की अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या स्तरावर पालकमंत्र्यांची व्यवस्था आहे. मुख्यमंत्री आहेत तसे पालकमंत्री आहेत, मुख्य सचिव आहेत तसे जिल्हाधिकारी आहेत. म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हाधिकारी करणार, परंतु जिल्हाधिकारी आणि संबंधित जिल्ह्याचे अधिकारी यांच्यामध्ये समन्वयाचं काम जे आहे ते पालकमंत्र्याचं काम आहे. उदाहरणार्थ जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यानंतर महिला बाल कल्याण अधिकारी आहेत, महिला बाल विकास अधिकारी आहेत, सार्वजनिक बांधकाम खातं आहे, आदिवासी विकास खातं आहे. या सर्वांचा समन्वय करून जिल्ह्याला दिशा देणं आणि जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावणं हे कामच पालकमंत्र्याचं आहे ना, कर्तव्यच आहे त्यांचं. पण हे जर होताना दिसत नसेल आणि ते आम्हाला करावं लागत असेल तर मग पालकमंत्र्यांचं अस्तित्व असलं काय नसलं काय हे सारखं राहतं ना. मग आम्ही विनाकारण त्यांना दोष काय देऊ? आम्ही त्यापेक्षा असं म्हणतो की एकतर यांना करायचं नसावं किंवा यांची क्षमता नसावी. तिसरं काय काय समजायचं? मी असं म्हणू शकत नाही त्यांची क्षमता नाही, कारण त्याशिवाय ते दोनदा मंत्री झाले नसते. त्यामुळे त्यांची क्षमता असेल मग दुसरा पर्याय राहतो, त्यांना करायचं नसेल. आणि जर करायचंच नसेल तर मग आम्ही काय करणार? मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसू. बघ मग कुपोषणाचा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतंय का? कुपोषणाचा प्रश्न हा सोडवल्याशिवाय श्रमजीवी संघटना राहणारच नाही.
कारण जोपर्यंत स्वातंत्र्यामध्ये मुलं भुकेने मरतात तर त्याशिवाय दुसरं काही महत्वाचं असूच शकत नाही. की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आम्ही जर मुलांना जगवू शकत नसू तर स्वातंत्र्य काय कामाचं आहे. त्यामुळे आमची लढाई पहिल्यांदा मुलांना जगवण्याकरता आहे. आम्हाला संविधानाने अनुच्छेद 21 मध्ये जगण्याचा अधिकार दिला, तो सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. प्रत्येक आदिवासी बालकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आदिवासीच नाही प्रत्येक बालकाला, तर तो त्या बालकाला मिळायला पाहिजे. आणि जर नसेल मिळत तर त्यासाठी आमच्या जीवाची बाजी लावून आम्ही तो संघर्ष वाटेल त्या थराला जाऊन अहिंसा पद्धतीने करणार. मुख्यमंत्री ऐकताय तोपर्यंत ठीक आहे. माझा मुद्दा असा आहे की कुपोषणासाठी प्रयत्न सरकारने केले नाहीत अशा दबाव नाही. म्हणजे 92-93 कुपोषणापासून सरकारने प्रचंड निधी आणि प्रचंड योजना राबवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या योजना फेल गेल्या. हे योजना फेल झाल्याचं कारण भ्रष्टाचारामध्ये आहे आणि प्रत्येक योजनेमध्ये भ्रष्टाचार होतोय. त्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत नाहीत आणि मग हे कुपोषणाचे प्रश्न निर्माण होतात. श्रमजीवी संघटना जे आज जिल्ह्यामध्ये होतं, म्हणजे जिल्हा परिषदेचे 3-4 भ्रष्टाचार निघाले, PWD भ्रष्टाचार निघाले, या सगळ्या भ्रष्टाचारावर श्रमजीवी संघटना लढताना दिसत नाही. नेमकी श्रमजीवी संघटनेची भूमिका काय? श्रमजीवी संघटनेचे प्राधान्यक्रम आहेत काही, आणि त्या प्राधान्यक्रमामध्ये जो कष्टकरी आदिवासी दलित शेतमजूर हा जो आहे तो आमच्या केंद्रस्थानी आहे. बरोबर. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत, परंतु सर्वच प्रश्नांना आकाशाला गोळस न्यावाला घालता येणार नाही. सर्वच प्रश्नांच्या मध्ये आम्ही हात घातला तर आमचं लक्ष जे आहे ते लक्ष डायव्हर्ट होण्याची शक्यता. आपण म्हणता तसं PWD मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे, परंतु आपल्यासारखे लोक लढतायत. म्हणून आपल्यासारख्या लोकांना जितकी आम्हाला मदत करता येईल तेवढी मदत करणं हे आम्ही आमचं काम समजतो. की तो भ्रष्टाचाराचा झेंडा आम्ही आमच्या खांद्यावर घ्यायचा, त्यापेक्षा तो ज्यांनी घेतलेला आहे त्यांना बळ द्यायचं, या कल्पनेतून आम्ही पुढे जातो. आता कुपोषणाच्या प्रश्नाच्या बद्दल आपण म्हणाला आणि भ्रष्टाचाराचं मी तुम्हाला मगाचं उदाहरण जे दिलं त्यामध्ये हे लक्षात आलं की अंगणवाडीमध्ये दिला जाणारा गहू हा कमी झाला. कमी झाला म्हणजे किती कमी झाला? तर 130 ग्रॅम मिळायला पाहिजे होता, तर तो 30 ग्रॅम वर आला. 100 ग्रॅम कमी झाला, फक्त 30 ग्रॅम प्रति मुलाला. त्याचवेळेला मी प्रश्न असा विचारला की THR बनवणारे जे ठेकेदार आहेत टेक होम रेशन, त्यांना सुद्धा तुम्ही गहू देता, तो किती कमी झाला दाखवा. त्यात मात्र कपात झालेली नाही. म्हणजे तुम्ही मुलांना ताजा आहार जो शिजवून देणार त्याच्यामध्ये किटीला कपात करा, आणि जो THR बनवणारा ठेकेदार आहे त्याला मात्र पूर्णपणे गहू तुम्ही देता, आणि शिवाय त्याला महागडे पैसेही देता, आणि तो न खाणारा मुलं खात नाही, जनावरही खात नाही, असा THR मुलांच्या बोकांडी मारता. यामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही वाचवायला सांगितलं होतं की महिला बालविकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे, हे दाखवून दिलं की हे तुम्ही याच्यावरती रोखा. आता त्यांनी नवी पेस्ट आणू इच्छितात, ती गेल्या 1 वर्षभर आम्ही रोखली होती. माझ्या माहितीप्रमाणे आता पुन्हा ठेकेदार वर्चस्व त्याचा आलेला आहे आणि पुन्हा ती पेस्ट येऊ घातलेली आहे. जी पेस्ट 26 रुपयाला एक पॅकेट असं मुलांना रोजचं दिलं जाणार आहे. या 26 रुपयामध्ये मुलांना तुम्ही पूर्ण चौकस आहार देण्यासाठी अमृत आहार योजनेला 25 रुपये देता आणि एवढ्या छोट्याशा पॅकेटला तुम्ही 26 रुपये देता, काय गणित आहे? म्हणून आता हा जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही निश्चित लढणार. नाही, पण मुख्यमंत्र्यांकडे ह्या गोष्टी वारंवार आपण सांगतो की भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचे पुरावे देतोय. मुख्यमंत्र्यांनी ते पटताय, पण मुख्यमंत्री कारवाई करताना दिसत नाही. इतके कोणावर कारवाई केले असं एकही उदाहरण आपल्या जिल्ह्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे कारण नेमकं काय? कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळ आहात. मुख्यमंत्र्यांना मला जे दिसतं ते की मुख्यमंत्र्यांना अनेक गोष्टी आपण सांगितलेल्या पटत असतील. पट्टा जसं मी म्हणेन ते प्रत्यक्ष पट्टा जसं म्हणाले का नाही म्हणाले, पण त्यांच्या एकूण हावभावावरून त्यांना ते पटतं असं दिसतं. कदाचित त्यांची काही राजकीय दडपण असतील की ज्यामुळे ते ज्या गतीने काम करायला पाहिजे त्या गतीने काम करू शकत नसतील, मला त्याची कल्पना नाही. परंतु प्रत्येक पक्षामध्ये गट असतात, तर कोणते गट कसे आहेत आणि ते गट कशा पद्धतीने एकमेकावर प्रभाव टाकतात त्याच्यावरती शेवटी सत्ता चालते. आणि मुख्यमंत्री हे सत्तेचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित सरकार सांभाळत मुख्यमंत्री पद चालवायचं असेल. मुख्यमंत्री दबावाखाली काम करतात मी असं म्हणत नाही. दबाव गट प्रत्येक पक्षामध्ये असतातच, असतात प्रत्येक पक्षात असतात. त्याचा परिणाम आपल्या जिल्ह्याच्या विकासावर होतोय असं वाटत नाही का? आपल्या मगाशी आपण म्हणाला तसं कुपोषणाचा आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा थेट संबंध आहे. आपण 92-93 उदाहरण दिलं. 92-93 मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते, ते आपल्याकडे आल्यानंतर त्यावेळेला जिल्हा ठाणे जिल्हा होता. बरोबर.
त्यांनी जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा दिला, जव्हारला अपर जिल्हाधिकारी बसवले, त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची तरतूद केली. त्यानंतर सप्लाय म्हणजे पुरवठा विभागाचा उपजिल्हाधिकारी हा जव्हारला आला, रोजगार हमीचा उपजिल्हाधिकारी हा जव्हारला आला, आणि जव्हारला एक चांगलं स्वरूप प्रशासनाच्या दृष्टीने असं उपजिल्ह्याचं प्राप्त झालं. 2014 ला आदिवासी जिल्हा झाला पालघर जिल्हा. ज्यांनी केला ते सत्तेतून गेले, हे नवे पहाडेकरी आले. त्यानंतर त्या उपजिल्ह्याची रया आज अतिशय दारुण झाली, की तिथे अपर जिल्हाधिकारी बसत नाही, तिथे निवासी उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूकच झालेली नाही, तिथे रोजगार हमीचा उपजिल्हाधिकारी बसत नाही, तिथे सप्लायचा उपजिल्हाधिकारी बसत नाही. त्या ठिकाणी आम्ही एक मागणी देखील केली की तुम्ही याला पुरातत्व खात्याकडे ही बिल्डिंग सोपवू आता, आणि हे एक प्रदर्शनीय स्थळ जवळचं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी द्या. त्याच्या समोरचं रेस्ट हाऊस होतं, आपण पूर्वी पाहिलं असेल, अतिशय सुरेख रेस्ट हाऊस होतं, परंतु त्याचा वापरच नाही, त्यामुळे उंदीर घुशींनी ते रेस्ट हाऊस खाऊन टाकलं. म्हणजे पालघर जिल्हा झाला, मोखाड्याच्या माणसाला ठाण्याला जाणं काय आणि पालघरला जाणं काय, काय फरक पडतो? म्हणून आदिवासी जिल्हा झाला, पण आदिवासी मात्र त्यांच्यापासून वंचित राहिला. आता हे काम कोणाचं होतं? हे काम दर वेळेला आम्ही मांडलं की उपजिल्ह्याचा दर्जा द्या, पुन्हा उपजिल्हाधिकारी बसवा, पुन्हा रोजगार हमीचा उपजिल्हाधिकारी, सप्लायचा उपजिल्हाधिकारी जव्हारला बसवा. एवढ्या लांब त्यांना जायची गरज नाही, कारण जव्हार मोखाडा विक्रमगड वाड्याचा उत्तर भाग या ठिकाणीच रोजगार हमीची कामं आहेत. बरोबर, बाकी ठिकाणी काही रोजगार हमीची कामं नाहीत, पालघरला नाहीत, वसईला नाहीत, तेव्हा त्या ठिकाणी तो बसला पाहिजे हे मान्यही केलं गेलं. आता हे प्रत्यक्ष करण्याचं काम त्यांच्या पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे ना, म्हणजे पालकमंत्र्यांचं काम दरवेळेला आम्ही करायचं. नाही नाही, मला एक प्रश्न, तुम्ही जे सांगितलं म्हणजे सगळे विकासाचे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत, मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचवलेले आहेत, जव्हारच्या संदर्भामध्येही काही प्रश्न त्यांच्याकडे मांडलेले आहेत, पण मात्र अजून एकही मागणी मान्य केली जात नाही. त्याच्यामध्ये कारण काय नेमकं? म्हणजे मुख्यमंत्री तुम्हाला खेळवत आहेत की आश्वासन देऊन गाजर दाखवत आहेत, नेमकं चाललंय काय? आता मागचा आमचा जो मोर्चा होता गेल्या महिन्यात, तो नेमका याच प्रश्नावर होता की आपण आम्हाला सांगितलं 2016 ला हे सांगितलं, ही त्याची मिनिट्स, त्याचं आजची कार्यवाही ही, काही झालं काही झालं नाही, काही झालं बरंच झालं नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवलं. त्यानंतर 2017 ही मिनिट्स, त्या तुमचीच मिनिट्स, त्यामध्ये तुम्ही हे कबूल केलं, हा प्रश्न मांडला, हे कबूल केलं, त्यातलं हे झालं हे झालं नाही. आणि मुख्यमंत्र्यांना असं सांगितलं की जर असंच होणार असेल तर मग आम्हाला पुन्हा पुन्हा चर्चा करायला का बोलायचं? आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा तोडगा काढला की जर इथे ठरलेलं होत नसेल तर आपण नोडल ऑफिसर नेऊ. पण माझी पहिल्या मागणी ही होती की आता जे आपण ठरवणार ते होईल याची गॅरंटी काय? बरोबर, तर पुन्हा बसायचं आपण 3 तास बसायचं, म्हणजे आम्हाला समाधान काय की मुख्यमंत्र्यांनी 3 तास चर्चा केली, फलित काय आलं? तर मग त्यासाठी नोडल ऑफिसर नेमले, आणि आता भूषण गगरांकडे ते काम आल्यानंतर त्याला चांगली गती आलेली आहे, प्रत्येक कामाला जवळपास गती आलेली आहे. आता ही गती, कारण आता मधल्या काळात ती बैठक झाल्यानंतर अधिवेशन आलं, स्वाभाविक अधिवेशन काळामध्ये काही झालं नाही, मी सुद्धा त्या फॉलोअपच्या भानगडीत पडलो नाही की जिथे काही होणारच नाही, मराठा आंदोलन, धरण धनगर आंदोलन, मुस्लिम आरक्षण आंदोलन, याच्यामध्ये बाकी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार नाहीची कल्पना आहे, त्या भूषण गगरांना देखील वेळ मिळणार नाही. त्या आम्ही विनाकारण ते 15 दिवस जे आहेत ते आम्ही शांतपणे काढले की जाऊ द्या ना, जे काही असेल ते करू दे. आणि त्यानंतर मग ज्या आम्ही पाठपुरावा केला तेव्हा कालपासून त्या बैठका सुरू झाल्या. आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रधान सचिव भूषण गगरांनी 10 तारखेला त्या सर्व प्रश्नांच्या पाठपुराव्याकरता सचिव स्तरीय बैठक ते स्वतः घेत आहेत, आणि त्याच्यानंतर पुन्हा आमच्याबरोबर भूषण गगरांनी याच विषयावर पुन्हा बैठक घेऊन पाठपुरावा किती झालेला आहे तो होईल. त्यामुळे जे आतापर्यंत जे झालं 2 वर्षामध्ये ते पाठपुरावा कमी पडला. आता त्या पाठपुराव्याकरता प्रधान सचिवांच्या लेवलचा एक माणूस हा स्वतः व्यक्तिगत तो पाठपुरावा करतो, चालना मिळेल. आता माझी अशी खात्री आहे की भूषण गगरांकडे ते काम दिल्यानंतर, कारण आधी ते प्रवीण परदेशी साहेबांकडे होतं, आणि प्रवीण परदेशी हे अपर मुख्य सचिव आहेत, शिवाय मुख्यमंत्री कार्यालयाचे पूर्ण प्रमुख आहेत ते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची एवढीच कामं त्यांच्याकडे, ते देखील संवेदनाक्षम आहेत, ते देखील कार्यक्षम आहेत, परंतु त्यांच्याकडे वेळेची पूर्तता, वेळ कमी होता. भूषण मुख्यमंत्र्यांवर तुमचा अजूनही विश्वास आहे की हे कामं होऊ शकतील? अजून तरी माझा विश्वास आहे की मुख्यमंत्र्यांनी जे कबूल केलं, कारण जव्हारला त्यांनी घ्यायला हे सांगितलं की मुलं कमी म्हणतात का जास्त म्हणतात हा प्रश्न नाही,
एकही मूल म्हणून हा कलंक आहे. एकही मूल जर मिळलं तर तो आपल्याला कलंक आहे. आणि ती मुलं भुकेनं मरतात हे जे भाऊ सांगतात ते मला मान्य आहे. हे त्यांनी ओपनली सांगितलं. तुम्हाला आता मी ती क्लिप देऊ. ती क्लिप तुम्ही आपल्या याच ह्याच्यामध्ये एक दोन मिनिटात तो जो भाग आहे तो जरूर दाखवा. की मुख्यमंत्र्यांनी मान्य करणं जाहीरपणे की हे बालमृत्यू भुकेमुळे होतात हे मी मान्य करतो ही मोठी गोष्ट आहे. हे आजच्यापर्यंत ज्या मुख्यमंत्र्यांनी कोणीच केलं नाही. नाही बरं, मुख्यमंत्री बोलतात त्यांना सगळं मान्य आहे पण कारवाई करताना काही दिसत नाहीये. आणि त्याच्यामुळे विकास पूर्ण खुंटलेला आहे. लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत मी प्रेक्षकांना मुद्दाम सांगेल की विवेक भाऊ हे खूप अभ्यासपूर्ण बोलतायत. गेली अनेक वर्ष ते विविध प्रकारच्या सामाजिक आंदोलनांमध्ये कार्यरत आहेत. आजही मुख्यमंत्र्यांशी ते बऱ्यापैकी संपर्क ठेवून आहेत. पण हा संपर्क भाऊ आदिवासी विकासाला चालना मिळावी यासाठी जर असेल आणि मुख्यमंत्री वारंवार आश्वासन देत असतील आणि त्याचं जर पालन केलं जात नसेल. आता तर तुम्हाला जसं पहिलं नवीन आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन जर पाळलं गेलं नाही तर तुमची भूमिका नेमकी काय असेल. म्हणजे माझी सगळे मुद्दा मला लक्षात घ्या की पुढच्या निवडणुकीलाही तुम्ही भाजप बरोबर राहाल का. प्रश्न असा आहे की आम्ही संघटना म्हणून स्वतंत्रपणे आहोत. कुठल्याही पक्षाशी आमचा संबंध नाही. म्हणजे व्यक्तिशः मी पक्षात गेलो. ज्या पक्षात मला जमलं त्या पक्षात गेलो. ज्या पक्षात नाही जमलं त्या पक्षातून बाहेर पडलो. पण मी ते व्यक्ती म्हणून गेलो. संघटना म्हणून नाही गेलो. संघटना प्रत्येक वेळेला धोरण इलेक्शनच्या वेळेला ठरवते आणि संघटना विचार हाच करते की आतापर्यंत कोणी सहाय्य केलेलं आहे आपले प्रश्न सोडवायला किंवा कोण सहाय्य करू शकेल त्या दृष्टीने ते निर्णय घेत जातो. त्यावेळेला आपण आता मुख्यमंत्र्यांचं विचारलं म्हणून की एक महत्वाचा प्रश्न आणखी जिल्ह्याचा आपला सोडवला त्याची फारशी प्रसिद्धी झाली नाही त्या मागच्या बैठकीच्या वेळेला. आणि तो प्रश्न 3 वर्ष प्रलंबित होता. तो एका दिवसात सुटला. विशेषतः आपल्याकडे 8वीची मुलं आणि 9वीची मुलं ही आश्रमशाळांच्या मध्ये ज्या वेळेला दाखल होतात त्यावेळेला आश्रमशाळांच्या तुकड्याला मान्यता नसते. आणि मग या मुलांचं करायचं काय हा प्रश्न येतो. 3 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. 3 वर्ष हा प्रश्न त्या मिटिंग मध्ये मांडला आणि त्याला आदिवासी सचिवांनी सांगितलं की हा प्रश्न प्रलंबित आहे कारण हा कॅबिनेटनी अप्रुव्हल नाही दिलेला अजून. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. आणि त्यांनी अशी मागणी केली की जिल्हा परिषद काय जिल्हा स्तरावर येते म्हणजे आम्ही करू. त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जिल्हा स्तरावर मी याची मान्यता देणार नाही कारण मग त्या ठिकाणी काय गोंधळ होतील ते मला कल्पना आहे. पण तुम्ही उद्याची कॅबिनेट आहे. आमची सोमवारची बैठक होती. उद्याची कॅबिनेट आहे. उद्याच्या कॅबिनेट समोर हा ठराव आजच्या आज तयार करून आणा. उद्याच्या उद्या मी अप्रुव्हल देतो. आणि राज्यातल्या 67 शाळांना श्रेणीवर्धन करण्याची मान्यता दुसऱ्याच दिवशी मिळाली. मागणी मान्य दुसऱ्याच दिवशी झाली. आता हा प्रश्न आदिवासींचा बरोबर आदिवासी शाळांचा हा आमच्या मंत्र्यांचा प्रश्न आहे. तो मला घ्यावा लागला. तो जर आदिवासी मंत्र्यांनी कॅबिनेट समोर तो नेला असता तर 3 वर्षापूर्वी झाला असता नाही का. तुमच्या लक्षात आलं का. म्हणजे काही प्रश्न असे आहेत की जे आपल्याला डायरेक्टली भिडत नाहीत. आता हे प्रलंबित आहेत का नाही या तपशिलामध्ये आपण जात नाही. की ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला आपल्याला ते कळतं. पण मला असं वाटतं की प्रश्नाची मांडणी जर नीट केली आणि प्रश्न जर नीट एकत्रितपणे केले तर या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे सोडवण्याची. त्यांच्यापुढे त्या पद्धतीने नेलं गेलं पाहिजे. ते जर नेलं गेलं तर आपले प्रश्न काही फार मोठे नाही येतात ना जिल्ह्याचे. मुख्यमंत्र्यांवर तुमचा अजूनही विश्वास आहे. राजकारणाचा विषय निघाला म्हणून बघू शकतो की तुम्ही विविध पक्षांमध्ये गेलात पुन्हा आलात. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही तुमची संघटना जी आहे ती विविध प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाबरोबर उभी राहते. माझा प्रश्न असा की आपण शिवसेनेमध्ये गेला होता. शिवसेनेचे उपनेते होतात. शिवसेनेच्याच पाठिंब्यावर आपण आमदार झाला होता. मागची जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेनेच्याच लोकसभा उमेदवाराला पाडण्यासाठी पूर्ण शक्ती पाहायला लावली. नेमकं कारण काय. मी आमदार जेव्हा झालो त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोघांचाही मला पाठिंबा होता. फक्त शिवसेनेचा होता असं नाही. शिवसेनेचाही होता भारतीय जनता पक्षाचाही होता. एवढंच नाही तर मागच्या 2014 निवडणुकीमध्ये राज्यभर शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधी लढत होते. परंतु केवळ माझ्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांचा उमेदवार मागे घेतला होता. प्रश्न राहतो असा की मी शिवसेनेचा उपनेता होतो परंतु मी कधीही उपनेते म्हणून आपण माझं लेटरही पाहिलं नसेल माझं व्हिजिटिंग कार्डही पाहिलं नसेल आणि माझे उपनेता म्हणून फ्लेक्सही पाहिले नसते.
बरोबर. माझ्या असं लक्षात आलं की मी उपनेता आहे पण मला कामच नाही काही, आणि मी तर कामाशिवाय राहणार म्हणजे मला काम पाहिजे. जर शिवसेनेकडे माझ्यासाठी काम नसेल तर मी विनाकारण ती जागा का आणू. म्हणून मी शांतपणे शिवसेना पक्षप्रमुखांना माझा राजीनामा सुपूर्द दिला होता. तो मी आजपर्यंत कुठेही प्रसिद्धही केला नाही, दिलेही नाही, कारण माझी काही तक्रार नाही तुमच्याबद्दल, कोणाबद्दलच तक्रार नाही. तर बाळासाहेबांनी असंख्य अत्यंत प्रेम केलं आहे माझ्यावर. मी नव्याने गेलो असताना माझ्यावर जिल्हा प्रमुख पद दिलं. त्यानंतर मध्ये जे प्रकरण झालं ते बिशपांच्या घरोरी सामन्यात छापल्यानंतर ते प्रकरण झाल्यानंतर मला त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणून कमी केलं. तरी मी त्यांच्या विरोधी एक शब्द बोललो नाही. मग नंतर त्याच शिवसेना प्रमुखांनी मला उपनेता केलं. म्हणजे एवढंच म्हणून माझे शिवसेना प्रमुखांचे माझ्यावर आहेत. म्हणून माझी तक्रार काही कोणाबद्दल नाही. मी शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्याकरता प्रयत्न नाही केले. मी भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता प्रयत्न केला. शिवसेनेचा उमेदवार त्याच्या क्षमतेने निवडून आला असता आला असता. मी प्रयत्न केले ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता. नाही, त्यावेळेस आम्हाला जे समजलं होतं तुझी जनतेमध्ये चर्चा आहे हे खरं तर आम्ही मुद्दाम प्रेक्षकांना सांगेल की मशाल न्यूज नेटवर्क हे आम्ही याच्यातही सुरू केलेलं आहे की जनतेच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याची चर्चा बाहेर होते. मग तो विविध अंगाने त्याच्यावर चर्चा करतो. मग काही अफवा असतात, काही वंदता असतात, काही आख्यायिका असतात आणि याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं. आता बहु एक सध्या जी चर्चा आहे की तुम्हाला आदिवासी विकास महामंडळ हे कबूल केलं होतं, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदाही बदलला होता. मग ते आत्तापर्यंत दिलं गेलं नाही. ते तुम्हाला फक्त ते गाजर दाखवलं होतं की प्रत्यक्ष काही देणार होते, नक्की काय? आता हा प्रश्न आपण विचारला म्हणून सांगतो, पण त्याचा निवडणुकीशी काही संबंध नव्हता. निवडणुकीशी काही संबंध नाही. ओके, मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून मला बोलावून सांगितलं की तुम्ही आदिवासींसाठी इतकं काम करताय, कारण आज ते मला आज ओळखत नाहीत. 94 पासून आणि आमचा परिचय विरोध असताना आम्ही एकत्र बसलेलो आणि एकत्र चर्चा केलेली आहे. तेव्हा माझी इच्छा अशी की तुम्ही आदिवासी विकास विभागात काहीतरी करावं. मी त्यांना म्हटलं की जर माझं राज्यातल्या आदिवासींसाठी काही योगदान होणार असेल तर मी जरूर करीन. आणि म्हणून त्यांनी आदिवासी विकास महामंडळ हे माझ्याकरता सुचवलं. खरं म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं की मला महामंडळ देऊ नका, कारण आदिवासी विकास महामंडळ मग त्या चिखलामध्ये माझे हात बरकटून घ्यायला मी कुठे जाऊ. परंतु ते म्हणाले की सध्या हे आपण पूर्ण बदल करू, म्हणजे हे आपण मिशन बनवू. हे आज महामंडळ फक्त खरेदी विक्री करतात त्याच बे न करतात आदिवासी विकासाचं एक साधन, म्हणजे आदिवासी विकास विभागाचा महत्वाचा भाग म्हणून आपण ते बनवू. तर मी त्याला होकार दिला की ठीक आहे, माझी हरकत नाही. त्याप्रमाणे त्यांनी कॅबिनेटमध्ये बदल केला. कारण आजच्या घटनेप्रमाणे कॅबिनेट मंत्री हा त्याचा अध्यक्ष असतो. तर त्यांनी बदल केला की राज्य सरकार जो नेमेल तो, म्हणजे कॅबिनेट मंत्री किंवा राज्य सरकार जो नेमेल तो हा त्याचा अध्यक्ष असेल आणि त्याचा अध्यक्षपद मला द्यायचं त्यांनी मान्य केलं होतं. ते फायनल झालं. नंतर ही बातमी जेव्हा माहिती झाली तेव्हा आपल्याकडली काही माहिती म्हणजे लिकेज झाली. लिकेज झालं म्हणजे ते तसं उघडच होतं, कारण फाईल्सच फिरत होत्या. त्यानंतर मग काही लोक हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आदिवासी विभागामध्ये बिगर आदिवासी कशाला. आता बघतरावपासून ते बिगर आदिवासी होते, ते आदिवासी मंत्री होते. परंतु हा प्रश्न विचारल्याचं की मी त्यांना हे केलं नाही. मला जेव्हा कळलं तेव्हा मुख्यमंत्र्यांना म्हटलं की मी इतके वर्ष 36 वर्ष 40 वर्ष मी आदिवासींसाठी काम करत होतो आणि लोक मला आदिवासींचा नेता समजतात. माझी जात मी कधीच विसरलो. म्हणजे मी आदिवासी आहे हे सगळे लोक समजतात, बाहेरचे लोक सुद्धा मी आदिवासी समजतात. तेव्हा मी आदिवासी बिगर आदिवासी या वादात मला जायचंच नाही. मग महामंडळी लोकांना मला जाईल, कृपा करून मला त्या महामंडळाच्या मंडळीत टाकू नका. जे आहे तुमचं तसं चालू द्या, मला काही त्या महामंडळात जायचं नाही. म्हणून ते महामंडळ मला देऊ केलेलं मी नाकारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दिलं नाही की तुम्ही नाकारलं? मी नाकारलेलं आहे. तुम्ही नाकार? मी नाकार. आदिवासी बिगर आदिवासी या वादात मी जाऊ कुठे? नाही, आदिवासी आमदारांनी प्रखर विरोध केला. अशी माझी माहिती अशी आहे की काही लोक गेले तिथे. आता आमदार असतील, मंत्री असतील, पण काही लोक त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला विरोध केला. मी बिगर आदिवासी आहे म्हणून मला विरोध केला. बिगर आदिवासी आहे म्हणजे आदिवासी खात्यात बिगर आदिवासी नाही आणि त्याच्यामुळे ते मग नाकारावं लागलं. असं मी मला काम करायचंय. मी आदिवासी बिगर आदिवासी बाद आदिवासी खात्यात जाऊन कशा करता करू? तुमचा महाग तुम्हाला लागला. आदिवासी नेत्याला तुमची भीती वाटते? प्रेम वाटतं त्यांना. म्हणून त्या कधी काळजी असेल. नाही, मुद्दाम प्रेक्षकांना सांगेल की पालघर जिल्हा हा आदिवासींचा आहे. म्हणजे गोदाताई परुळेकरांचा मी मुद्दाम उल्लेख करेन की ताईंनी या जिल्ह्यामध्ये
अगदीच आदिवासींच्या प्रश्नांची पाळमुळे रोवली आणि एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल की त्याच्या संबंधित संघटना असतील ह्या खूप जोमाने फोफावल्या. तर त्यानंतरच्या काळामध्ये ही सगळी आदिवासी मंडळी ही त्या नेत्यांना सोडून ही श्रमजीवी संघटनेकडे आली आणि मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटनेकडे आदिवासी बांधव आहेत. गेली 36 वर्ष ही संघटना सतत वाढताना दिसते. म्हणजे आत्ताचा जो मोर्चा बघितला तर तो 60,000 जास्त लोक त्या मोर्चामध्ये होते. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आदिवासी जनता तुमच्या पाठीशी असताना तिथे लोक आहेत आणि आपल्यापासून ही लोक तुटले. म्हणजे आदिवासी बांधव एका बिगर आदिवासी नेत्याच्या बरोबर चालली याची भीती या लोकांना वाटते की ते कुठेतरी कमी पडलेत म्हणून ते तुमच्या बरोबर आले. नक्की श्रमजीवीचं गमक काय, एवढ्या मोठ्या संख्येने लोक तुमच्या बरोबर कशी येतात? मला बाकीच्यांचं काय मला सांगता येणार नाही, परंतु लोक मला आदिवासी समजतात. आमचे लोक मला आदिवासी समजतात. बाहेरचे जे मला ओळखत नाहीत ते मला आदिवासी समजतात. तर त्यांचं म्हणणं आहे की त्याशिवाय मग एवढे लोक त्याच्या मागे कसे येणार, हे मला मिळायला फार मोठा आव्हान आहे. त्यामुळे बाकीचे आदिवासी नेते माझ्याबद्दल काय विचार करतात हे त्यांचं त्यांना कल्पना आहे. कदाचित त्यांना हेवा वाटत असावा की बाबा आपल्या बरोबर येत नाहीत आणि याच्याबरोबर काय जातात, आपण पैसे देतो तरी पण येत नाहीत आणि याच्याबरोबर स्वखर्चानी का जातात असं वाटत असावं. नाही, ही तुमचे जे मोर्चे निघतायत, मी पैशांचा विषय काढला म्हणून सांगतो, हे मोर्चे निघतात कसे? म्हणजे अर्थकरण काय, खर्च कोण करतो, की तुम्हाला पैसा कोण पुरवतो नेमकं? जर तुमच्याकडे संघटना चालवायला जो पैसा लागतो, फंड लागतो, तो नेमका येतो कुठून? असं आहे की मोर्चांना कारण राजकीय पक्षांचे मेळावे मी पाहिलेले आहेत, राजकीय पक्षांचे मोर्चे मी पाहिले, तिथे बसेस पाठवाव्या लागतात. मग मुंबईत शिवाजी पार्क असेल आणखी कुठे असेल, तिथे बसेस पाठवाव्या लागतात. तरी जर रोज द्यावा लागतो, खाणं द्यावं लागतं, तरी पण निम्मी बसेस भरत नाही. ही परिस्थिती एका बाजूला असताना डोक्यावरती लाकडाच्या मुळ्या घेऊन आपलं भात शिरा सोबत घेऊन चुली मांडायचे दगड सोबत घेऊन आपले पैसे खर्च करून 1,000 लोक जावायला येतात, एकही बस नाही. जे मिळेल ते वाहन करून टेम्पो ट्रक एकेका टेम्पो ट्रक मध्ये ऐसे लोक बघून येतात. त्याकरता 15-15 दिवस लोक पैसे काढतात. ते का काढतात याचा याच्या मानसिकतेचा त्या नेत्यांनी अभ्यास करा. मोर्चा मी 60,000 मोर्चा काढायचा असेल तर एका माणसामागे समजा 500 रुपये खर्च झाला तर 3 कोटी रुपये लागतील. 3 कोटी बरोबर, हे येतात कुठून? आता हे 3 कोटी रुपये हे 60,000 लोक जेव्हा देतात, 500-500 स्वतःचेच टाकतात, देतात म्हणजे पैसे जमा करावे लागत नाही. ती लोक स्वतः खर्च करतात, कारण कुणी कोणाला धान्य देत नाही, कुणी कोणाला काही खायला देत नाही. टँकर महापालिका देते, ते पाणी पितात. बाकी स्टेजचा खर्च जो असेल आणि स्पीकरचा खर्च असेल तो तेवढी संघटना करतो आणि तेवढी करण्याकरता संघटना सक्षम आहे. कारण संघटनेची मेंबरशिप 100 रुपये, त्याच्या आज 67,000 सभासद आहेत. त्यामुळे संघटना चालवण्याकरता जे संघटनेचे सभासदच पैसे जमा करतात आणि मोर्चा जो आहे तो लोकांनी काढल्याशिवाय एवढे मोठे मोर्चे निघत नाही. स्पॉन्सर केलेले मोर्चे एवढे मोठे निघणारच नाहीत आणि निघाले तर ते फारफार तासभर चालतील, नंतर परत जातील. ते रात्री राहणार नाही, ते रात्री तिथे नाचणार नाही, ते रात्रभर थांबायची तयारी देणार नाही. जेव्हा ते स्वतः चालतात, स्वतःचे भाकर बांधून आणतात, स्वतःचे तांदूळ बांधून आणतात, मी मगाशी म्हणलं तसं सरपण घेऊन येतात, त्यावेळेला ते त्यांचं काही असल्याशिवाय आणि त्या संघटनेबद्दल त्या व्यक्तीबद्दल त्यांना एवढं प्रेम असल्याशिवाय हे मॅडम हे माझं भाग्य आहे की लोकांचा इतका विश्वास माझ्यावर आहे आणि म्हणून तो टिकवणी जबाबदारी माझ्यावर आहे. मला काय लोकांना 5 वर्षातून एकदा कोणी दाखवायचं, मला रोज दाखवायचं, मी लोकांना 24 तास मोकळा आहे. नाही, हे सगळं अद्भुत आहे. म्हणजे लोकांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं हे सगळं होतं कसं. नाही, लोक काही बऱ्याच अंशी विश्वास ठेवतात आणि विश्वासाने आपल्या बरोबर येतात, पण तो विश्वास त्यांना पूर्ण होतोय का? त्यांचे काही प्रश्न सुटतात का? आता आपण जर याच्या आधी मला प्रश्न याच्यासाठी की कम्युनिस्टच्या बरोबर मोठ्या संख्येने लोक गेली, काही आदिवासी संघटना असतील त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने लोक गेली, लोकांचा भ्रमनिराश झाला आणि ती मागे फिरली. आता आपल्या संघटनेवर विश्वास वाढतोय का कमी होतोय याचा सिंगल इंडिकेटर आहे ते. नाही सभासद तुमच्या वाढतात का कमी होतात? जिथे आमचे 30,000-40,000 सभासद होते तिथे यावर्षी 67,000 सभासद झाले, पुढच्या वर्षी 1,00,000 टार्गेट आम्ही ठेवतो. तर तेच सभासद वर्षानुवर्ष होत आहेत, एक एक पिढीने 3-3 पिढ्यांचे आहेत सभासद आमचे. म्हणजे त्याचा मुलगा सभासद, त्याचा बाप पण सभासद आणि त्याचा आजार पण सभासद आहे. अशा 3 पिढ्या त्या संघटनेमध्ये आहेत आणि त्या संघटनेचे कार्यकर्ते सक्षम आहेत.
नाही आता मला पोलीस स्टेशनला मला जावं लागत नाही, घरी जावं लागायचं. आता तहसील ऑफिसमध्ये मला जावं लागत नाही, घरी जावं लागायचं. हे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी सक्षम झाले. म्हणून संघटना बांधणी हे एक शास्त्र आहे. त्या शास्त्राने स्वतः पुस्तक लिहिलं आमच्या अभ्यासाच्या आणि ते अनेक ठिकाणी शिकवलं जातं. तेव्हा हे संघटना बांधणीचं जे शास्त्र आहे त्यात लोकांचे प्रश्न सुटल्याशिवाय, उदाहरणार्थ आपल्याकडे वन जमिनीचे प्रश्न आहेत, तर नाशिकचा मोर्चा जेव्हा निघाला तर नाशिकला आमची संघटना आहे. नाशिकचा मोर्चा सुरुवातीच्या काळात मोठा निघाला, परंतु त्यांनी दावे भरण्याची जी प्रक्रिया आहे आणि इंडिव्हिज्युअल दावे भरायचे, प्रत्येकाचे दावे भरायचे, हे दावे पूर्णपणे भरले गेल्याशिवाय ते दावे होणार नाहीत. ते करण्याचं काम आपले कार्यकर्ते करतात. म्हणून वन हक्काच्या बद्दलचा नेमका आकडा काय याची आकडेवारी आपल्याकडे असते. कोणतं प्रकरण कुठे प्रलंबित आहे, ते का प्रलंबित आहे याची माहिती असते. त्याचा पाठपुरावा होतो. आपल्या संघटनेमुळे केवळ 2002 जेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते, हा जो आताचा वन हक्क कायदा आहे तो 2009 आहे, 2009 ज्यावेळेला मी सामाजिक न्याय विभागाचा काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष होतो, त्यावेळेला मेळघाटला हत्तीच्या पायदळी पिकं तोडवली गेली आदिवासींची. आणि त्याच वेळेला ताबडतोब सोनिया गांधींना जाऊन भेटलो होतो आणि म्हटलं की आपण जर आदिवासींचं भल्याचं म्हणत असू तर आपल्या सरकारने हत्तीच्या पायदळी पीक तोडवणं हे आपल्याला मान्य होणार नाही, मी सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष म्हणून हे मला मान्य होणार नाही, तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून मी आपल्याकडून काही कृतीची अपेक्षा करतो. आणि सोनियाजींनी मला ताबडतोबीने विलासरावांना फोन केला, आत्ताच्या आता येऊन त्यांना भेटा. मी दिल्लीहून थेट विलासरावांकडे आलो. तिथे गोविंदराव अधिक होते, संघटनेचे काही कार्यकर्ते होते आणि त्यावेळेला 75,000 लोकांचे प्लॉट्स, 75,000 फॉरेस्ट ऍक्ट येण्याच्या आधी राज्यभरात 75 वनाचे पट्टे मिळतात आणि आता जवळपास ती संख्या 60-70 हजाराच्या दरम्यान आहे फक्त 2 जिल्ह्यामध्ये. तर हे त्यांना माहिती आहे ना की पूर्वी फॉरेस्टमध्ये घर बांधायचं असेल, तुम्हाला कल्पना आहे, एक वासा आणून टाकला तरी कोणत्या वगैरे मागे द्यायचे किंवा लोकांच्यावर केसेस करायचे, ते ताबा ठेवू शकले फॉरेस्टवर. याचं कारण केवळ संघटना आहे. त्यामुळे जिथे पूर्वी ज्यावेळेला मी संघटना सुरू केली तेव्हा आपल्याला कल्पना असेल की मुक्त केलेले वेठबिगार किंवा शेतमजूर हे भूमिहीन होते. आता भूमिहीन तुम्हाला सापडणारच नाही ना. भूमिहीन कोण सापडतील की जे वारंवार कातकरी पुन्हा पुन्हा स्थलांतर करतात आणि वीटभट्टीवर जातात, तेच फक्त भूमिहीन सापडतील. बाकी जवळपास प्रत्येकाचा प्लॉट आलेला आहे, प्रत्येकाकडे वन जमीन आहे, म्हणजे कुणी आता जमिनीशिवाय राहिलं नाही, मोठी क्रांती आहे ना. तुम्ही उल्लेख केला की जेव्हा संघटना सुरू केली तेव्हा वेट बिगारचा प्रश्न होता, तो वेट बिगारचा प्रश्न मांडताना तुम्ही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्रास दिला, कुणबी समाजाला त्रास दिला. म्हणजे आधी पाटील कंपनीच्या विरोधात तुमची संघटना उभी राहिली, आता चित्र बदलताना दिसत. आता तुम्ही पाटील किंवा शेतकरी यांना बरोबर घेऊन जाताना दिसताय. ही जी स्थित्यंतर झाली आणि हे स्थित्यंतर होणार हे आम्ही आधी जाणलो होतो. म्हणून श्रमजीवी संघटना हे नाव घेतलं, आदिवासी संघटना हे नाव नाही घेतलं. जो श्रमणार आहे तो आदिवासी आहे, आदरी आहे, कुणबी आहे, मुस्लिम आहे हे पाहणार नाही, तो श्रमजीवी आहे का नाही हे महत्वाचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जे खटले दाखल झाले ते पाटील कंपनीवर, कुणबी समाजावर झाले अन्य मला. आणि हे कारण त्यावेळेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुणबी शेतकरी आणि आदिवासी शेतमजूर वेठबिगार हे समीकरण होतं. आम्हाला समाधान काय आहे की आम्ही या भागातले वेठबिगार फक्त सोडवले नाही, हे तुम्ही जर लक्षात घ्या, हा ऐतिहासिक देशातला ऐतिहासिक म्हणून आम्हाला संयुक्त राष्ट्रसंघाने गुलामीमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला की आपल्याकडली वेठबिगारीची प्रथा बंद झाली. पूर्वी वेठबिगार सर्रास गाठायचे, आता कुठेही वेठबिगार आढळत नाही हे तर सत्य आहे. की वेठबिगार पूर्वी गडी प्रत्येकाच्या घरी गडी सापडायचा, आता गडी नावाची लग्नाची गडी ही प्रथा बंद झाली. श्रमजीवी संघटनेचं वैशिष्ट्य काय की त्यांनी काही वेठबिगार 5-6 हजार वेठबिगार सोडवले असं नाही, प्रथाच्या प्रथाच बंद करून टाकली. एक प्रथा, एक कुप्रथा नष्ट होणं किती मोठं आहे. ज्या वेठबिगार मालकांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले होते त्यांची मुलं संघटनेत आहेत, त्यांची मुलं संघटनेचे पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांना दूर न लोटलं नाही. तुम्ही इव्हन आता आज सकाळी सुद्धा जे आमच्या विरोधात होते घट्ट विरोधात ते त्यांचं काम घेऊन येतात ना आपल्याकडे. गैरवापर झाला असं तुम्हाला नाही वाटत? कसला ऍट्रॉसिटी ऍक्टचा? बरं झालं ऍट्रॉसिटी ऍक्टचा विषय करणार. ऍट्रॉसिटी ऍक्टचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर अनेकांनी केला, विशेषतः जातीवाचक शिविर आहे. ऍट्रॉसिटीमध्ये ऍट्रॉसिटीच्या कायद्यात 21 गुन्हे आहेत, 21 त्यातला फक्त एक गुन्हा आहे
तसा जातीवाचक शिवीगाळ असा नाही. सार्वजनिक ठिकाणी तो आदिवासी किंवा दलित आहे म्हणून सार्वजनिक ठिकाणी अपमान करणं, मग त्याचं स्वरूप जातीवाचक शिवीगाळ असावर आलं. आमच्या संघटनेने कायम जातीवाचक शिवीगाळीचे गुन्हे दाखल करायला प्रतिबंध केलेला आहे. काळात पाटील कंपनी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झाले अॅट्रॉसिटीचे, जातीवाचक शिवीगाळीच्या संघटनेकडून नाही झाले. जे वेठबिगारीचे झाले ते अॅट्रॉसिटीचे झाले, कारण वेठबिगारी ठेवणं हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे, किंवा आदिवासीची जमीन हडपणं हा अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा आहे. आम्ही त्याच्यावर भर दिला. जातीवाचक शिवीगाळ की ज्याला तसा काही फारसा अर्थ नसतो, म्हटलं तर अर्थ आहे की तुम्ही आमचा अपमान केला, पण सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्याच्या उद्देशाने कोणी त्या पद्धतीचं वर्तन केलं तर आम्ही ते एसपीना पत्र दिलेलं आहे सर्व एसपीना की जातीवाचक शिवीगाळ संदर्भात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला आमच्या संघटनेपैकी कोणी कार्यकर्ता आला तर वरिष्ठ कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय तो गुन्हा खात्री केल्याशिवाय दाखल करू नये असं पत्र आम्ही दिलं. संघटना गैरवापर करत नाही, संघटनेचा आमचा दावा आहे की संघटनेने एकही गैरवापर केलेला नाही. उलट आम्ही जर असा आता झालेला असेल समजा तर आम्ही खात्री करतो की खरोखर त्यांनी तो शब्द वापरला का, खरोखर त्याचा उद्देश त्या ठिकाणी अपमान करण्याचा होता का, तरच तो दाखल करायला आम्ही परवानगी देतो. आमचाच विरोध आहे त्याला की आम्हाला विचारल्याशिवाय आम्ही खात्री करू. आता परवाचंच उदाहरण आहे पडग्याचं की आम्ही खात्री केल्याशिवाय तुम्ही दाखल करायचा नाही आम्ही सांगतो त्याला, म्हणजे संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर त्याचा निर्णय होईल की हा दाखल करायचा का नाही. याचं कारण काय की 21 महत्वाचे गुन्हे आहेत ना, मग त्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा बदनाम कशामुळे झाला, केवळ जातीवाचक शिवीगाळमुळे झाला आणि अनेकांनी ब्लॅकमेलिंग करा त्याचा वापर केला असं एक जरी कोणी प्रकरण आणून दिलं माझ्याकडे की श्रमजीवी संघटनेने अशा पद्धतीचा ब्लॅकमेलिंग करता याचा वापर केला तर मी पुन्हा मुलाखत देऊन जाहीर माफी मागेल तुमची. शेवटचा प्रश्न की तुम्ही एकदा निवडणूक जिंकलात एकदा निवडणूक हारलात, आता जी येणारी निवडणूक आहे ती तुम्ही लढवणार आहात का? मी एकदा जिंकलो आणि तीनदा हरलो, म्हणजे मी 94 हरलोय, 4 हरलोय आणि 14. नाही, माझा 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 विचारण्याचा मुद्दा असा होता की शेवटची तुमची जी निवडणूक आहे तुम्ही ठाकूर कंपनीला हरवण्यासाठी लढलात, दुसरी निवडणूक तुम्ही जी लढलात ती हरवण्यासाठी हरलात. माझ्या चारही लढाया या ठाकूरांच्या विरोधी होत्या ना. 94 माझी लढाई मी फक्त 1-5 घेऊन लढलो. हो, लक्षवेधी नव्हती, सर्वात जास्त लक्षवेधी होती. म्हणजे आता 94 निवडणूक ही या आधीच्या पेक्षा लक्षवेधी होती, कारण ती 3 वेळा निवडणूक पोस्टपॉन झाली होती. सेशन त्यावेळेला इलेक्शन कमिशन होते आणि त्याच्या दहशतवादामुळे 3 वेळा निवडणूक देशामध्ये 3 वेळा निवडणूक पुढे ढकलण्याची एकमेव घटना होती. त्याने सर्वात लक्षवेधी ती ठरली. त्यावेळेला मी पराभूत झालो, 15,000 मत फक्त मला मिळाली होती, मी पराभूत झालो पण मी लढलो. त्यावेळेला त्यानंतर 2004 लढलो, 1,00,000 मत मला मिळाले, तरी मी लढलो. 2009 मी जिंकलो, म्हणजे हे सिद्ध की ठाकूर अजिंक्य नाही, ठाकूर सुद्धा पराभूत होऊ शकतो. 14 मी पुन्हा पराभूत झालो, त्यामुळे मी पराभवाला घाबरत नाही, कारण मी 4 वेळा निवडणूक लढवणार आहात की नाही, निवडणूक लढवायची का नाही लढवायची हा निर्णय आपण घेऊ बघू. परंतु एक गोष्ट नक्की की मी ठाकूरांना सहजासहजी मैदान मोकळं सोडणार नाही, पण मागे तुम्ही स्टेटमेंट आलं तुम्ही निवडणूक लढवणार नाही, मैदानावर ठाकूरांना घाबरलात आणि म्हणून रणांगणामधून कॉल काढताय. आता तर माझी 60,000 लोक रस्त्यावर आणण्याची, 1,00,000 लोक रस्त्यावर आणण्याची ताकद आहे, जेव्हा माझी 100-200 लोकांची ताकद होती आणि जेव्हा ठाकूरांची ताकद ही हत्तीच बलगंड हत्तीसारखी होती, आता त्यांची ताकद त्यामुळे काहीच नाही, माझी ताकद आहे. त्यामुळे त्यांना घाबरायचा प्रश्न असता रणांगणामधून पळ काढण्याचं कारण काय? मग रणांगणात प्रत्यक्ष तुम्ही लढायचं, आता कृष्ण लढला नव्हता ना, आता अर्जुनाला उभा करू आपण दरवेळेला कृष्णानेच कशाला लढलं पाहिजे, म्हणजे ना घरी शास्त्र घरी नाही. पण विवेक पंडित आणि हितेंद्र ठाकूर हे जे सापा मुंसाचं वैर हे चालूच राहणार, याचा अर्थ व्यक्तिशः आमचं वैर नाही, त्यांनी माझं काही घोडं मारलं नाही. त्यांनी त्यांचा जो अप्रोच आहे त्या अप्रोचला माझा विरोध आहे, म्हणजे राजकारणाच्या गुन्हेगारी करण्याला माझा विरोध आहे. त्या ते गुन्हेगारी करण्याचा विरोध मी जिथे कुठे जाईन तिथे चालूच असेल. त्यामुळे जर गरज पडली तर मला उभं राहावं वाटलं तर मी उभं राहीन सुद्धा, पण आज मी असा निर्णय घेतलेला आहे की यापुढे आपण निवडणूक लढू नये. याचं कारण मला थोडं व्यापक काम करायचं आहे. निवडणुकीमध्ये मी एका मतदारसंघापुरता सीमित होतो,
तेवढं सीमित आता कारण माझं मी साठी उलटली आहे माझी. तर जे काही आयुष्य मला मिळालेलं आहे राहिलेलं आहे ते मला अजून व्यापक स्वरूपाचं काम करायचं आहे. मला एका मतदारसंघापासून सीमित राहायचं नाही. आणि दुसरं त्या महत्वाकांक्षा ज्या असतात की आपल्याला लाल दिव्याची गाडी पाहिजे, आता दिवा गेला समजा पण मंत्री पद व्हायचं हे अशी काही लालसा माझी नाही आहे. त्यामुळे मला त्यापोटी राजकारण केलंच पाहिजे असंही नाही मला असं. म्हणजे मला स्वतःला आता काही व्यक्तिशा मिळवायचंय असं काही नसल्यामुळे मी तुम्ही निवडणूक लढवणार नाही एवढं नक्की. स्वतः उमेदवार म्हणून लढवणार नाही असा माझा आजचा निर्णय आहे. आणि ठाकूरांना शेवटपर्यंत विरोध करणार ठाकूरशाहीला ठाकूरशाहीला पण एक मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी प्रेक्षकांना मुद्दा आठवण करून देईन की उमेदवार भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र गावित होते. विवेक पंडित हे सरळ म्हणजे अगदी ओपनली भाजपच्या बरोबर होते आणि त्याच वेळेस हितेंद्र ठाकूर हे पण मुख्यमंत्र्यांचे अटॅच होते, तेही भाजपला मदत करत होते. हे एकाच वेळेस दोन विरोधक हे बरोबर भाजपचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि आता तुमच्यामध्ये त्याच माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी काही पॅचअप करून दिलंय की तुमचं पॅचअप झालंय म्हणजे नक्की 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 मुख्यमंत्र्यांनी जर हितेंद्र ठाकूर मुख्यमंत्र्यांना मदत केली असती तर माझ्या मदतीची मुख्यमंत्र्यांना गरजच नव्हती. तुम्ही दोघांनी मदत केली नाही जर केली असती त्यांनी तर माझ्या मदतीची गरजच नव्हती ना. आणि त्यांनी जर मदत केली तर त्यांना एवढी मदत कशी मिळाली नितेश ठाकूरांना त्यांच्या उमेदवाराला मग तेच का नाही जिंकले. आता ते जिंकले नाही म्हणून त्यांनी सांगायचं की मी बीजेपीला मतदान केलं ही गोष्ट वेगळी आहे. बीजेपीला मतदान केलं सांगत नाही पण लोकांना माहिती आहे ना नेमकं राजकारण काय शिजलं काय घडलं याचा मी पूर्ण साक्षीदार आहे की हितेंद्र ठाकूरांच्या मदतीची किंचितही याचना ही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यापुढे केलेली नव्हती ह्याचा मी साक्षीदार आहे. कारण या निवडणुकीत मी फार जवळ प्रत्येक चाल पाहिलेली आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या बरोबर हातमोडणी करायची नाही हेच ठरलेलं होतं. आणि एकही मत बहुजन विकास आघाडीमुळे भाजपला मिळालं याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. जर तसं असतं तर मग त्यांना जी मतं मिळाली ती मतं कशी मिळाली त्यांची तर परंपरागत मतं त्यांची टिकवण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी मतं वाढवण्यासाठी प्रयत्न नाही केला. त्यांनी आमच्या भाषेमध्ये विकेट फेकली त्यांची मतं वाढूच शकत नव्हती ना. त्यांना जेवढी मिळाली ती त्यांची मॅक्सिमम भारतीय खासदार होता बरोबर आहे ना. पण मागच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती ना आताची परिस्थिती वेगळी होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांची मदत घेतली नाही माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कोणतीही याचना मतासाठी त्यांच्याकडे केली नाही. उलट त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला त्यांच्या मतांचा सपोर्ट अजिबात घेण्याची गरज नाही कारण जिथे मी आहे तिथे त्यांचा सपोर्ट घेणं आणि माझा सपोर्ट घेणं मग त्याला फारच कसलेला मुख्यमंत्री असावा लागेल. बरोबर म्हणजे मुख्यमंत्री करणार नाही त्याच मॅनामध्ये दोन तरवारी ठेवायच्या कठीण बाब आहे कठीण बाब आहे. धन्यवाद विवेक भाऊ. प्रेक्षक सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी माझ्या मनातली होती काही जनतेच्या मनातली होती त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विवेक पंडित यांनी अगदी दिलखुलासपणे दिलेली आहेत. आपले काही प्रश्न असतील म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला जर विचारायचे असतील तर याच व्हिडिओच्या खाली या मुलाखतीच्या खाली कमेंट्स करा आणि त्याच्यामध्ये लिहून पाठवा. पुन्हा ते प्रश्न घेऊन आम्ही विवेक पंडित यांच्याकडे येऊ. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी रोखठोक मिळवण्यात आम्ही प्रयत्न करू. आता या मुलाखतीमध्ये आम्ही येथेच थांबतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की हे जर मुलाखत तुम्हाला जर आवडली तर या मुलाखतीच्या या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते दाबायला विसरू नका. धन्यवाद.